चला आता प्रश्न आल एक्स ही विषम संख्या है तर खाली पैकी सम संख्या कोणती विषम संख्या है तर सम संख्या कोणती ते यासाठी काय नियम वापरायचा सम अधिक वजा काही पण केले तर आपल्याला सम संख्याच मिळेल विषम अधिक वजा आणि विषमच केले तर काय मिळेल सांगा कमेंट बॉक्स मध्ये टाका विषम अधिक विषम संख्या केली तर काय मिळेल सम संख्या व्हेरी गुड सम संख्याच मिळेल म्हणजे आपल्याला जर सम संख्या पाहिजे असेल एक विषम संख्या आहे तर दुसरी विषम आणि तिसरा नियम हा पहिला नियम हा दुसरा नियम तिसरा नियम सम अधिक विषम घेतली किंवा वजा केली तर आपल्याला विषम संख्या मिळेल मग आता काय करायचं एक आपल्याला ऑलरेडी विषम संख्या दिलेली आहे आणि आपल्याला पाहिजे आहे सम मग एक जर विषम दिलेली आहे आणि आपल्याला उत्तरामध्ये पाहिजे आहे सम तर दुसरी संख्या आपल्याला विषमच मिळाली पाहिजे मग त्या पद्धतीने विचार करूया काय उत्तर असेल बरं किंवा सम आणि विषम केलं तर आपल्याला उत्तर येईल प्रश्न व्यवस्थित बघा काय लिहिलेलं आहे एक्स ही विषम संख्या असेल तर सम संख्या कोणती तर विषम असेल तर काय मिळते आपलं आपण सूत्र बघितलं आहे दोन नियम आहे आणि सम अधिक सम केले तरी सम मिळते आपल्याला बर मी जर तीन घेतले तीन ही विषम संख्या आहे याला दोनने गुणलं म्हणजे आले सहा दोनने भाग गेला त्याच्यात दोनला कोणत्याही विषम संख्येने गुणलं दोनला कोणत्याही विषम संख्येने गुणलं तरी आपल्याला याच्यापासून कोणती संख्या मिळते सम संख्या मिळते आता बघूया आपण पहिलं उत्तर काय पहिले काय दिलेलं आहे एक्स प्लस सहा म्हणजे ही झाली विषम संख्या आणि ही झाली सम संख्या आता आपल्याला माहित आहे विषम अधिक सम म्हणजे विषम होते परंतु आपल्याला काय पाहिजे आहे आपल्याला पाहिजे आहे सम संख्या म्हणजे आपल्याला दोन्ही सम आता बघा इथे दोन्ही याला गुणलाय एक्सला आपण आताच बघितलं जर एक्स ही विषम संख्या असेल तर त्याला दोनने गुणल्यानंतर ती बनून जाते सम संख्या मग इथे लिहिलंय मायनस चार चार ही सुद्धा सम संख्या आणि आताच नियम बघितला आपण पहिला की सम आणि विषम संख्या यांची बेरीज करा किंवा वजाबाकी करा तर उत्तर हे नेहमी कोणती संख्या येणार आहे सम संख्याच येणार आहे एकाने उत्तर टाकलंय फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह पण यात ऑप्शन दिलेलं नाहीये त्यामुळे आपण ते ऑप्शन वापरणार नाही तर आन्सर आपला थर्ड किंवा सी हे एकदम उत्तर बरोबर आहे यातलं दुसरं उत्तर का चुकीचं आहे तर इथे लिहिलेलं आहे दोन एक्स अधिक सहा आता ज्याला दोनने गुणलं म्हणजे ती सम संख्या झाली आणि सात ही आपली विषम संख्या आहे नियम काय सांगतो सम आणि विषम यांची जर बेरीज केली तर विषम मिळतो म्हणजे यांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल विषम संख्या आणि आपल्याला उत्तरामध्ये पाहिजे होतं की त्यांची बेरीज आली पाहिजे होती सम संख्या तर अशा पद्धतीने आपलं पहिलं उत्तर चुकीचं दुसरंही चुकीचं तिसरं एकदम करेक्ट आहे याचा विचार केला तर पुन्हा विषम आणि सम आल्या म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे तर तिसरं उत्तर एकदम करेक्ट आहे अकोला एस आर पी एफ च्या परीक्षेमध्ये 2021 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर तर कोणता कन्सेप्ट वापरला सम अधिक सम असली तर आपली येणारी बेरीज ही सम राहील वजाबाकी सुद्धा सम राहील तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2x - 4